पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जी डी पी ही कन्सेप्ट पाहिली होती, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एन पी बद्दल पाहणार आहोत. तर जी एन पी म्हणजे काय, तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, ज्याला मराठीमध्ये आपण सकल राष्ट्रीय उत्पाद असंही म्हणतो. तर पहिल्यांदा आपण जी एन पीची व्याख्या काय आहे पाहूया. तर जी एन पी म्हणजे काय, एखाद्या देशाच्या नागरिकांनी एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांची पैशाच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजे जीएनपी होय, म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट होय. आता व्याख्या 2 मिनिटं मी बाजूला ठेवा, मी त्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देते जेणेकरून तुम्हाला ही व्याख्या कळायला सोपं जाईल. तर समजा हा आपला भारत देश आहे, तर भारतामध्ये काय आहे की टाटा मोटर्स कंपनी, टाटाचं वर्षाचं उत्पादन किती झालंय, तर 10,000 झाले. जनरल मोटर्स ही फॉरेनर कंपनी, त्यांनी भारतामध्ये येऊन 10,000 उत्पादन केले. त्यानंतर रिकी पॉन्टिंग समजा कॉमेंट्रीसाठी भारतात आला होता, त्याला 5,000 एवढे मिळाले. त्यानंतर TCS ही आपली कंपनी, त्यांचं वर्षाचं उत्पादन 7,000 एवढं झाले. त्यानंतर सॅम करन हा IPL खेळायला आला होता, त्याला 10,000 एवढे मिळाले. त्यानंतर KL राहुलला 5,000 मिळाले. तर हे झालं भारताबद्दल. तर आता काय आहे, तर हे टाटाला जे 10,000 मिळाले ते हा भारताच्या GNP भाग झाला. तसंच जनरल मोटर्स आपल्याला काय, GDP आपण ठिकाण पाहत होतो, परंतु आपल्याला GNP नागरिक आणि व्यक्ती महत्वाचे आहे, ना की ठिकाण. तर आता जनरल मोटर्स ही फॉरेनर कंपनी, तर त्यांना जे भारतामध्ये 10,000 एवढं उत्पादन झालं होतं, त्यापैकी त्यांनी 5,000 भारतामध्ये खर्च केले, राहिलेले 5,000 जे आहेत ते त्यांनी त्यांच्या देशामध्ये पाठवून दिले. त्यानंतर पॉन्टिंगनं काय केलं की फक्त 1,000 ज्याला 5,000 पैकी 1,000 भारतामध्ये म्हणजे खर्च केले, बाकी जे राहिलेले 4,000 जे आहेत ते त्यांना त्याच्या देशामध्ये पाठवून. तर TCS ही भारतीय कंपनी आहे, त्यामुळे तिचा जो काही प्रॉफिट झाला तो आपल्या GNP ॲज इट इज भाग असणार आहे. त्यानंतर सॅमकर्न हा इंग्लंडचा खेळाडू आहे, त्याला जे 10,000 मिळाले होते त्यापैकी त्याने काय केलं, फक्त 4,000 भारतामध्ये खर्च केले आणि 6,000 त्याच्या अकाउंटवर त्याच्या देशामध्ये पाठवून दिले. त्यानंतर KL राहुल हा भारतीयच खेळाडू आहे, त्यामुळे त्याचं जे काही उत्पादन आहे तो आपल्या GNP भाग असणार आहे. तर हे झालं भारताबद्दल. तर आता आपण काय पाहूया, तर समजा ऑस्ट्रेलियामध्ये अंबानी यांची एक कंपनी आहे, तिथे त्यांना 10,000 एवढा प्रॉफिट झाला, तर त्यांनी काय केलं, 4,000 तिकडे खर्च केले, त्याचं जे काय कशासाठी लागणार असेल ते 4,000 तिकडे खर्च केले आणि उरलेले जे 6,000 आहेत ते भारतामध्ये पाठवून दिले. तर हा आपल्या GNP भाग झाला. तसंच इंग्लंडमध्ये एक आपली नामांकित कंपनी आहे, तर तिथं त्यांना 5,000 एवढ्या वर्षाला प्रॉफिट झालं होतं, तर त्यापैकी 1,000 त्यांनी इंग्लंडमध्ये खर्च केले आणि 4,000 भारतामध्ये पाठवून दिले. तर हा भारताच्या GNP भाग झाला. तसंच TCS ही कंपनी जर्मनीमध्ये आहे समजा, तर तिथे त्यांना जर 5,000 एवढं प्रॉफिट झालं असेल तर त्यापैकी 4,000 तर जर्मनीमध्ये ना आपली TCS ही कंपनी असं समजा, तर तिथे त्यांना 5,000 एवढा फायदा झालाय, तर त्यापैकी त्यांनी 1,000 जर्मनीमध्ये इन्व्हेस्ट केले आणि उरलेले 4,000 भारतामध्ये पाठवले. तर हा आपल्या GNP भाग झाला. तसंच इंडोनेशिया बरोबर आपली एक समजा पार्टनरशिपमध्ये कंपनी आहे, त्याच्यामध्ये त्यांना 3,000 एवढा जर फायदा झाला असेल तर त्यापैकी त्यांनी 2,000 हा भारतामध्ये पाठवला, तर हा आपल्या GNP भाग झाला. तर आता इकडे पाहूया, आता आपली व्याख्या काय आहे, तर नागरिक महत्वाचं आहे ना की ठिकाण. तर मग इथं जो भारतामध्ये फक्त झालेला म्हणजे त्यांनी खर्च केलेला जो भाग आहे तोच फक्त आपल्या GNP भाग असणार आहे, ना की त्यांनी त्यांच्या देशात पाठवलेला. त्यामुळं आपला आता GNP अकाउंट करताना कसं होणार, तर टाटा मोटर्सने भारतामध्ये जे आहे ते 10,000, त्यानंतर जनरल मोटर्सने जे भारतामध्ये खर्च केले ते 5,000, त्यानंतर पॉन्टिंगने जे भारतामध्ये खर्च केले ते 1,000, TCS ॲज इट इज 7,000 भारताच्या GNP भाग असणार आहे, त्यानंतर सॅम करणे भारतामध्ये खर्च केलेले 4,000, KL राहुलचे 5,000, त्यानंतर अंबानी यांनी जे भारतामध्ये पाठवले होते ते 6,000, त्यानंतर या इंग्लंडमधल्या भारतीय कंपनीचे 4,000, TCS 4,000 आणि याचे 3,000, सॉरी तर त्याचं विसरले माझं 3,000. तर असे टोटल आपला GNP किती होणार आहे, तर 51,000 हा झाला आपला भारताचा GNP. तर ही मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगण्यासाठी असं एक्झाम्पल घेतलंय, तर तुम्ही समजून घ्या की जे फक्त उत्पादन भारतामध्येच झाले, भारतातल्या व्यक्तींनी केले किंवा बाहेरच्या व्यक्तींनी असू दे, परंतु भारतामध्ये जेवढा त्यांनी खर्च केलाय तेवढाच भाग आपल्या GNP भाग असणार आहे. तर आता आपण GNP आणि GDP मधलं रिलेशन काय ते आपण पाहूया. तर GNP म्हणजे काय असतं, तर GDP प्लस इनकमिंग मायनस आउटगोइंग, म्हणजे आता GNP काउंट करताना कसं होणार, हा आपला GDP भाग झाला. तर
ह्याच्यामध्ये आपण काय केलं, हा आपल्या भारताचा जीडीपीचा भाग झाला. प्लस इनकमिंग, इनकमिंग म्हणजे काय, तर भारतातल्या व्यक्ती ज्या बाहेर आहेत किंवा भारतीय कंपन्या ज्या आउट ऑफ इंडिया आहेत, तर त्यांनी जेवढा इन्कम भारतामध्ये पाठवलाय तो आपल्या जीएनपीचा भाग, म्हणजे प्लस इनकमिंग आणि मायनस आउट गोईंग. आउट गोईंग काय, तर आता ही जनरल मोटर्स ही कंपनी बाहेरची, तर त्यांनी थोडेसे खर्च करून बाकीच्या त्यांच्या त्यांच्या देशात पाठवले, म्हणजेच ते आउट, त्यालाच आपण आउट गोईंग म्हणतो. म्हणजेच काय, तर जीएनपी इक्वल टू जीडीपी प्लस इनकमिंग मायनस आउट गोईंग. याला शॉर्ट मध्ये आपण कसं लक्षात ठेवणार, तर जीएनपी बरोबर जीडीपी प्लस मायनस एक्स. तर ही होती जीएनपीची कॉन्सेप्ट. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कमेंट करून कळवा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एनडीपी आणि एनएनपी बद्दल पाहणार आहोत. धन्यवाद.